थेट जाऊया तर शरद पवार माध्यमांशी बोलत आहेत. हे शेतीच्या हस्तावर अतिशय आश्चर्य लक्ष देणारे ग्रस्त होते. नाजूनी शेतीच्या संबंधीची अनेक दुःखी लिखित स्वरूपामध्ये लोकांच्या समोर आणि विशेषतः सरकारच्या समोर मांडली. त्याची शेतीची आस्था वगैरेच्या नंतर आम्ही लोकांनी त्यांना विनंती केली की महाराष्ट्राच्या विधान परिषदेतून या राज्यपालांचे सदस्य म्हणून त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली आणि विधान परिषदेची त्यांची वाचणं ही माणसाच्या कागदाचा छावा घेत असे. नाथो हे खूप हवे होते. त्यांच्या पत्नीचं निधन झालं आणि त्याच्यातून त्यांना सावरणं तेवढं सोपं नव्हतं. मी माझी पत्नी आम्ही दोघंही त्यांना सतत धीर द्यायचा प्रयत्न करायचा, पण अखेर हा वृक्ष उन्हाळून पडला. नाथांचं निधन पावसाळ्याच्या दिवसात व्हावं हा योग मनाला तत्काळ जाऊन जाणार. मी माझे सहकारी माझे कुटुंब या मृदुमानाच्या निसर्ग कवीला अंत्यकरणापासून श्रद्धांजली अर्पण करतो. शेतकरी आमदार लेखक असा त्यांचा प्रवास राहिला, पण शेतीवरचं त्यांचं पहिलं प्रेम जे आहे ते कायम राहिलं तुमच्या सानिध्यामध्ये, पण तुम्हाला ते जाणवत राहिलं. त्यांचं शेतीवर अतिशय प्रेम होतं. त्या जमिनीतून उत्तम पिकं कशी घ्यायची यासाठी चर्चा करत त्यांनी साहित्यात काव्यामध्ये प्रचंड लक्ष दिलं, पण खरं त्यांचा जीव शेतीत होता, पिकात होता, तो अखेर करून झाला. थँक्यू. शरद पवार माध्यमांशी बोलत होते आणि प्रसिद्ध निसर्ग कवी महानोर यांचं निधन झालं. त्यांनी रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आणि त्याबद्दल देखील शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.